दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिक नगरी ही देवभूमी। नाशिक मध्ये परराज्यातून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात, मात्र या भाविकांसोबत कधी कधी चोरीचे प्रकारही घडतात। अशाच एका भाविकाची सोन साखळी चोरी गेली, मात्र भद्रकाली पोलिसांनी चोरट्यांचा शोध लावत भाविकाची सोन साखळी मिळवून दिली। कर्नाटक राज्यातून काही भाविक खास नाशिक दर्शन करण्यासाठी आले। यावेळी द्वारका परिसरात हे भाविक बस मधून काही साहित्य घेण्यासाठी खाली उतरले। दोघांनी एका बाईकवर येत एका महिलेच्या गळ्यातील पोत ओढली आणि फरार झाले। या घटनेचा पोलिसांनी तपास लावला असून दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले। हे दोघेही नाशिकच्या विडी कामगार नगर मध्ये राहतात। ओमकार उर्फ दीपक शिंदे आणि रोशन कटारे अशी या दोघांची नावे। त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस झाले। चोरट्यांकडून एकूण 3,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याबाबत अधिकची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांनी दिली। भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये एक कर्नाटक राज्यातून ट्रीप देवदर्शनाला आली होती। ती ट्रीप देवदर्शन करून जात असताना त्र्यंबकेश्वरला सदर ट्रीपची बस ही द्वारका सिग्नल येथे सिग्नलवर थांबली असता दोन मोटरसायकलवर अनोळखी इसम येऊन त्यांनी महिला त्या बसच्या खिडकीजवळ बसले असताना तिच्या गळ्यातील अंदाजे 4.5 तोळे वजनाची सोन्याची चेन खेचून पळून गेले होते। सदरबाबत मी व माझी टीम भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे पथक यांनी माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली 2 दिवस तांत्रिक तपास करून सदर गुन्ह्यातील आरोपी आडगाव पोलीस ठाणे हद्दीतून ताब्यात घेतले व त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी भद्रकाली पोलीस स्टेशनमधील गुरु क्रमांक 3/24 व भद्रकाली पोलीस स्टेशनमधील 2 महिन्यापूर्वी घडलेला 314/23 या 2 गुन्ह्यातील गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले। सदर 2 गुन्ह्यातील मुद्देमाल 1.5 तोळे सोनं त्यांच्याकडून रिकव्हर करण्यात आले असून गुन्ह्यात वापरलेली 220 पल्सर ही गाडी सुद्धा गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेली आहे। पुढील तपास भद्रकाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सत्यवान पवार व त्यांचे पथक करतात। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।